बरं असं वरी जाऊ दे. वरुण आठवतंय, वरुण. त्याला मी त्याच्याच गाडीत त्याला गोळ्या घालून मारलं होतं, आठवलं? आठवलं का बाबा? अहो शालिनी, आता शालिनी तर नक्कीच आठवत असेल. आईची आठवण म्हणून आईंचंच नाव दिलं होतं शालिनी, आठवलं? तिलाही मीच मारलंय, मीच विषारी इंजेक्शन देऊन मीच मारलंय. माझ्यावर हात उचलला होता तिने, माझा अपमान केला होता म्हणून मीच मारलं माझ्या मुलीला, आठवते बाबा? हे सगळं आठवण्यामागचं एकच कारण, काल तुम्ही मला पार्टीत ओळखलं नाहीत ना, म्हटलं वयामुळे ओळखलं नसेल म्हणून हा सगळा रिपीट टेलिकास्ट तुमच्या सोयीसाठी. मीच ती, हो मीच त्या पाटकरांचा कर्दनकार अन्विता, अन्विता इनामदार. बोबडी वळली का रे म्हाताऱ्या? खोबाड बंद ठेव आणि कान उघडे ठेवून नीट ऐक. अरे माझ्या माणसांना इतक्या सहज मारलंय मी, अरे शुभम आणि पावनी काय चीज आहे? जे श्रेयस वैद्यही नाही वाचले हे तर कच्चा लिंबू आहेत माझ्या समोर, कच्चा लिंबू. पहिलं आणि शेवटचं सावध करतीये, या सगळ्यांना बरोबर घेऊन माझ्या विरुद्ध काही कान करण्याची हिम्मत जरी केलीस ना तर मला आधीची अन्विता व्हायला वेळ नाही लागणार. यशवंत पाटकर, जर जुन्या कबरी उकरून काढल्यास तर मी तिथेच नवीन कबरी बनवीन, तुझी, शुभमची आणि त्या पावनीची. Got it? Better you get it. बाई एवढे चांगले गॉगल बघू तरी मला कसा होते. वाव किती छान दिसते आणि मी पण किती छान दिसत असते. माझ्या वस्तूंना कुणीही हात लावलेलं मला चालत नाही. कामावर ठेवताना पहिलाच नियम तुला सांगितला होता, आठवतंय? आठवतंय? हो हो हो. मग का हात लावलास? तू
चूक झाले, माफ करा. सॉरी मॅडम, चुकून हात लागला आणि काच फुटली, मला माफ करा. हवं तर मी तुमच्या पाया पडते. ऐक उचल, प्रेम उचल. सॉरी म्हण निकी मॅम ना, सॉरी म्हण. निकिताई मला माफ करा, माझ्याकडून चुकून घडलं, सॉरी. ठेव प्रेम, निघ कायमची निघ, कामावरून काढलंय तुला. माझा मूड चांगला नाहीये म्हणून फक्त कान पिरगळलाय मी, नाहीतर तुझा जीव घेतला असता. आउट, आय सेड आउट. आता गळा दाबल्यावर बोलणार आहेस का? मॅम त्या पार्टनरशिपच्या काही पेपर्सवर तुमच्या सह्या राहिल्यात, त्यासाठी म्हणून. सगळ्या पेपर्सवर सह्या घेतलेल्या आहेत असं तूच सांगितलंस ना मला? नाही, काही पेपर्सवर तुमच्या सह्या घेतल्या नाहीत, यशवंत पाटकरचं प्रकरण सुरू झालं म्हणून. एक मिनिट, एक मिनिट. तुझ्या वाटण्याला अर्थ असता तर आज तू माझ्या ठिकाणी असतास. यशवंत पाटकर जिवंत आहे आणि पावनी आणि शुभम खरंच श्रेयस वैद्य आहेत म्हणून मी माघार घेईन असं वाटतं तुला. तुझा जीव घेण्याच्या आत पेपर्स तयार कर, माझ्याकडून सिग्नेचर घे आणि गंधारकडे पाठव. आणि हो, यशवंत पाटकरने जरी मला ओळखलं असलं ना तरी पावनी आणि शुभमने नाही ओळखले. त्या म्हाताऱ्याला मी तेव्हा इम्पॉर्टन्स देत नव्हते, आत्ता का देईन? तुला सांगितलं तेवढं काम करत जा रे. यस मॅम. ती मोलकरीण होती म्हणून फक्त तिचे कान पिरगळलेत. तो यू तुझं डोकं नाही, हात आणि पाय वापरायला ठेवले इथे कामावर. मी सॉरी मॅम. आणि हो, अजून एक काम कर. हो, आजच्याच नवीन मोलकरीण शोधतो मॅम. बाबा अजूनही 2 दिवस राहिलात तर आम्हाला बरं वाटेल. हो तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला आता इथं राहायचं नाहीये. म्हणजे बानू गैरसमज करून घेऊ नका, पण गंधार साहेबांनी मला विनंती केली म्हणून मी 1 दिवस थांबलो, पण आता मला जावं लागेल. बाबा मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बाबा बोल ना. बाळा नाही, मी बोलणारच आहे तुमच्याशी, पण आपण निवांत गप्पा मारायच्यात बाबा, त्यासाठी तुम्ही इथे राहायचं आहे, प्लीज. नाही बाळा, मला गेले पाहिजे. मी अजून इथे थांबलो ना तर खूप मोठा गोळ होईल, आणि मुख्य म्हणजे
मला खूप महत्वाचं काम आठवलं, ते मला केलंच पाहिजे. ते पूर्ण करण्यासाठी मला जावं लागेल. मी नाही गेलो तर काय बाबा? प्लीज हट्ट करू नकोस. मी विनंती करतो तुला, माझं इथून जाण्यातच सगळ्यांचं भलं आहे. अजिबात नाही बाबा, आत्ता तुमच्यासाठी चहा सांगितलाय, तो येणार, आपण गप्पा मारणार आहोत. बस मला बाकी काही माहित नाही, तुम्ही इथे राहताय. बरं बाबा, मला सांगा कालची पार्टी कशी वाटली तुम्हाला? मस्त होती ना शुभम? हा यार, एक नंबर पार्टी होती कालची. एवढी मोठी पार्टी पहिल्यांदाच घरात झाली माहितीये. हो ना रे, एवढ्या मोठ्या बिझनेस टायकून आणि तरी सुद्धा किती छान वागत होत्या सगळ्यांशी. सिरियसली, मी अशी बाई आजपर्यंत नाही पाहिली रे. हो यार, हॅट्स ऑफ टू मिसेस इनामदार. खरंच. बाबा, तुम्हाला कशा वाटल्या मिसेस इनामदार? किती छान आहेत ना त्या. म्हणजे तुम्हाला तर बघितल्या माणूस ओळखता येत असेल ना बाबा. सांगा ना, तुम्हाला बऱ्या वाटल्या त्या? बऱ्या वाटल्या का म्हणजे? अगं, त्यांना आवडल्याच असणार त्या. तुला माहितीये, खूप मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्या. भारतातले सगळे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट त्यांच्या बरोबर बिझनेस करण्यासाठी रेडी आहेत. पण त्यांनी कुणालाही न जुमानता, कुणाचंही न ऐकता, फक्त आपलं प्रपोजल स्वीकारलं. का? कारण त्यांना हिरा ओळखता येतो बॉस. आणि आपला गंधर्व पण त्यांच्यासारखाच, एकदम हार्ड वर्कर. आणि मी त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचलं सुद्धा, त्यामुळे खूप मोठ्या समाजसेविका सुद्धा आहेत. खूप सोशल वर्क त्या करत असतात. त्यांनी खूप जणांचं भलं केलंय. अरे यार, आता आपलं भलं केलं म्हणजे मिळवलं. अगदी बरोबर. आणि बघ ना, मला तर बिझनेस मधलं काहीच माहित नाहीये, तरी माझ्याशी किती पोलाइटली बोलल्या ना त्या. किती रिस्पेक्ट देऊन बोलल्या. काही म्हण शुभम, मी त्यांची खरंच खूप मोठी फॅन झाले. मी त्याहून मोठा फॅन झालोय. काय बाई आहे यार, बस. मला काही औषधं आणायचे आहेत बाळा, मी औषधं घेऊन आलो. बाबा, तुम्ही कशा जाता? नाही, मी आलो. मी जाऊन घेऊन. बाबा खूप टेन्स वाटले ना. यू रिलॅक्स, मी एक काम करते, मी बघते, मी जाते त्यांच्यासोबत. मी पण येतो ना मग. बॉडीगार्ड आहात ना, तिला अडवा, मला नका अडवू. मला पाणीपुरी खायची आणि मी खाणार. नोबडी कॅन स्टॉप मी. ओके मॅडम, ही जागा तुमच्यासाठी सेफ नाहीये. तुम्हाला काय हवं ते मी आणून देतो, तुम्ही प्लीज गाडीत बसा, प्लीज. बट वाय यू? अरे हे काय चाललंय काय तुमचं? हे काय आहे? माय गॉड, मला ना चालत्या फिरत्या जेलमध्ये असल्यासारखं वाटतंय. इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको. हे बघा, मला पाणीपुरी खायची आणि मी खाणार आहे. नोबडी विल स्टॉप मी, नॉट इवन माय मॉम. प्लीज मॅडमच्या ऑर्डर्स आहेत आम्हाला. होय मॅडम. ऑर्डर्स? यू जस्ट वेट अँड वॉच. मामाला फोन लावते आणि तिच्या सगळ्या ऑर्डर्स मागे घ्यायला लावते. यू जस्ट वेट. मामा, व्हॉट इज दिस? मला जर एन्जॉय करू द्यायचं नव्हतं तर बाहेर पडण्याची परमिशन का दिलीस मामा? बरं, परमिशन दिलीस तर हे माझ्याबरोबर ब्रेनलेस बॉडीगार्ड पाठवलेस. युसलेस. त्यांना परत बोलून घे परत. नाही मामा, प्लीज ना, मला एन्जॉय करू देत नाहीये ते. अगं पण मामा, मला कुठेच जाऊ देत नाहीये. नाही मामा, प्लीज, यांना नोकरीवरून काढून टाक, मला त्रास होतो यांचा. हा हा चालेल, मी थोड्या वेळाने येते परत. मला अजून खूप फिरायचं ना मामा. नक्की. ओके, थँक्यू सो मच मामा, आय लव्ह यू. बाय.
असतो. ममाने परत बोलवले तुला. व्हॉट आउट? अरे आई सेड आउट. चला जा आता इथं, मला समोर येऊ नका माझ्या. काय बंच फ्लॉवर्स ठेवलेत ममानं माझ्या. येस, आता बॉडीगार्ड्स गेलेत. निकी, तुला जे पाहिजे ते तू करू शकतेस. सगळ्यात आधी पाणीपुरी. येस. सॉरी सर. ओ हॅलो अंकल. व्हॉट सॉरी? हा, चुकून धक्का लागला. लक्ष नव्हतं. लक्ष नव्हतं तर रस्त्यावर कशाला चालतंय? एक ठिकाणी गपचूप बसा ना. एक मिनिट. का मुद्दाम धक्का मारलात? मी मुद्दामून धक्का मारलेला नाही. अन्विता? अन्विता? तुम्ही ओळखता तिला? तिला म्हणजे? अन्विताला. म्हणजे तू अन्विता? हॅलो, मी अन्विता नाही, मी निकिता. निकी, अन्विताची मुलगी. Do you know her? Hello? Hello, uncle. What? I'm talking to you. I'm talking to you. I'm talking to you. Uncle, I'm talking to you. Uncle? Hello? Hello? No. No, not again, please. You go, please. Oh, madam. Madam. Madam, कशाला खोटं बोललात तुम्ही? मॅडमची किती बोलणी खावी लागली आम्हाला. तुम्ही प्लीज गाडीत बसा, तुम्हाला परत घेऊन जायची ऑर्डर आहे आम्हाला. अरे पण सॉरी मॅडम, मॅडमची ऑर्डर आम्ही मोडू शकत नाही. सो प्लीज प्लीज मॅडम, या प्लीज. एक मिनिट. ऑल बिकॉज ऑफ यू. तुमच्यामुळे मला पाणीपुरी नाही खात आली. I hate you. Sorry madam. I hate you. बाबा, तुम्ही इथे काय करताय? ब्रिज बाळ, आता खरं सांग, काय लपवताय माझ्यापासून? काय नाही बाळा. का ग? खरंच काय नाही. हेच माझ्याकडे बघून बोला. काय झालंय? वैदू, कसं समजावून सांगू मी तुला? ज्या बाईबरोबर तुम्ही एवढा मोठा व्यवहार करताय, खूप मोठी चूक करताय तुम्ही मंडळी. बाबा असं का बोलताय?
बाळा माझं मलाच कळत नाही, मी तुला कसं समजावून सांगू. कंधार साहेब पार्टीमध्ये ज्या बाईचे गुणगान गात होते, कौतुक करत होते, ती बाई म्हणजे अन्विता. प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या, आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.